मंगलाचरण कुंतीनं देवाजवळ विपत्ती मागितली देवही म्हणाला तथा त्या देवदत्त देवदत्तदानानं विश्व भावसमृद्ध झाला आहे वेदनेचा जय जयकार असो वेदना उपलब्ध झाली नसती तर मानवानं सुख कसं भोगलं असत कोण जाणे ही भ्रमण भ्रमणगाथा हा कुणी एक स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या सुखदुःखांचा साक्षी होता गोपाळ निलकंठ दांडेकर कुणाएकाची भ्रमणगाथा स्नान करतानाच पाणी प्यालो होतो तो तर रोजचाच क्रम होता दिवसभर रेवा माईचं ते स्वच्छ दूध पिऊन चालायचं संध्याकाळी अन्नाशी गाठ पडायची पण आज दैनंदिन कार्यक्रमात जरा बदल झाला होता त्यामुळं भूक लागल्याची भावना होऊ लागली होती अरे एक दाता लाभला डोळे गालात झाकून गेलेले भला थोरला गुलमुच्छा असा एक भला प्रचंड माणूस साधू संतांना मिठाई वाटी तिकडे वळला मी जागीच बसून राहिलो त्यानं जवळ येऊन विचारलं का महाराज मिठाई खाओ गे जर आयची इच्छा असेल तर माझं उत्तर ऐकून त्याला बरं वाटलं नुसतं बरंच नव्हे थोडं आश्चर्यही वाटलं त्याच्या मागे मिठाईची टोपली घेऊन एक हरकाम्या धावत होता त्याला त्यानं हकारलं महाराज को मिठाई दो पळसाच्या पानातून एवढा भला थोरला कलाकंदाचा डोंगर माझ्यासमोर आला जोडीला जाडी शेव एवढं कसं खपणार मी म्हणालो एवढी नको मला थोडी द्या मग मात्र आश्चर्याची मात्रा वाढली बैरगी संन्यासी तर दिसतोय आणि चक्क मिठाई नको म्हणतोय माझ्याजवळ बसत तो म्हणाला नाही नाही महाराज ऐसे काही होता है इतना तो खाना ही पडेगा ओ माझं पोट फार लहान आहे तर मग बरोबर निया। छे छे बरोबर नेऊन काय करू रात्री नको मी हसून म्हटलं भैया जरा पैदा केला आहे तो रात्रीची चिंता करेल मी कशाला ओझो वागवत या चिंतेचं मग तर त्या माणसाची भक्तीच बसली हो हात जुळून तो बोलला महाराज खाऊ शकाल तेवढं खा बाकीचं आमच्यासाठी प्रसाद राहू द्या आधी सुरुवात करा बघू दुसऱ्या एका पानावर मिठाई काढून ठेवली आणि बाकीची मिठाई खाऊन संपवली हरकाम्यानं धावत जाऊन पाणी आणलं माझं खाणा झाल्यावर मग श्रद्धेनं तो माणूस बोलला महाराज तुम्हाला ज्योतिष तर निश्चितच कळत असेल आता खरं सांगावं तर पंचायत खोटं सांगावं तर परीक्षेची वेळ म्हणालो कोणाचा हात पाहायचा आहे अंगावरल्या अंगोछानं हात नीट पुसून त्यानं माझ्यासमोर धरला मग मोठ्या चिंताकुल स्वरात बोलला पहा महाराज परवा एक राज ज्योतिषी आला होता भोपाळचा स्वतः नबाबांचा हात पाहिला ग्वालियरच्या माधव महाराजांना त्यांचं मरण स्वच्छ सांगितलं होतं त्यानं नीट काळजीनं हात पाहिला आणि म्हणतो कसा एक वर्ष काही पुरतं जात नाही रेषाच नाही म्हणे आयुष्याची मध्येच संपली ज्योतिषावर माझा विश्वास नाही मुख्यतः हस्त ज्योतिषावर पण रेषाविष्यात हातूर मातूर माहिती आहेत पाहिलं तर आयुष्य रेषा अगदी स्वच्छ होती कुठंही कसलाही खंड पडला नव्हता बहुधा या डोंगरा एवढ्या माणसानं विरक्त होऊन आपली पिशवी जरा हलकी करावी या उद्देशानं त्या राज ज्योतिषानं ते भविष्य वर्तवलं असावं काही ती निर्विघ्न आयुष्य रेषा काही पोटात चहू कोपऱ्यातून तुडुंब बसलेली मिठाई या दोन्हीचा परिणाम होऊन मी म्हणालो खोटं बोलला राज ज्योतिषी पण महाराज साफ खोट तुमचा हात स्वच्छ सांगतोय की तुम्हाला भरपूर आयुष्य आहे मुळीच चिंता करू नका <laughs> माझी वासिष्ठ गोत्रोत्पन्नाची अभय मुद्रा त्यांना निहाळली आणि मग जी मिठी मारली पायांना बराच वेळ सोडेच ना तोर बाग्यांची बरीच दाटी झाली होती त्यातले अनेक जण बाह्या सरसावू लागले होते <laughs> मला मारण्यासाठी नव्हे आयुष्य धन संपदा बायका मुलं हे सगळं माहीत व्हावं या सध्यातून पण मला ते परवडण्यासारखं नव्हतं म्हणजे बेंड फुटलं असतं हे <laughs> टाळायची काही युक्ती केली पाहिजे एका धुसमुसळ्यानं माझ्यासमोर हात धरला तो बाजूला करून मी कावेबाजपणानं त्रागा केला पापी माणसा आज बाजूला घे निरीक्ष माणसा आहोत आम्ही का त्रास देता पैसे घेऊन भविष्य पाहणारे ज्योतिषी पैशाला भर पडले आहेत त्यांना जाऊन विचार आपले पापी प्रश्न घाव बिचकत बाचकत अंधारातच घातला होता पण बरोबर लागू पडला त्यानं दचकून हात मागे घेतला शिवाय मदतीला धावला मिठाई दाता भल्या मोठ्यानं गरजून तो म्हणाला आ जा महाराज कोणाचाही हात पाहणार नाहीत पुण्याचा डोंगर पाठीशी लागतो बाबा भलत्या सालत्याचं हे काम नव्हे जा मला <laughs> मनातल्या मनात हसू मना आले म्हणजे रेल्वेत शिरण्यासाठी माणसं अपार गायावया करतात आणि एकदा जागा मिळाली की त्याच गल्लीतले शेर होतात काय भिशात दुसऱ्या कोणाला जागा मिळेल तर <laughs> त्यातलंच आहे बघ्यांची गर्दी ओसरली मिठाईवाल्याच्या अनेक प्रश्नांना उडवा बुडवीची उत्तरं देत गर्दीत मिसळलो आणि पुढची वाट धरली देवाचं दर्शन झालं एकदाचं की त्याचा आणि भक्तांचा वर्षभर काही संबंध नाही या भावनेनं हात झटकून मोकळे झालेले वाट स्वरूप वाटीला लागले होते मला पाहून त्यांनी प्रश्नोपनिषद सुरू केलं कुठले परिक्रमा कुठून सुरू केली आई बापा आहेत की नाहीत कशासाठी परिक्रमा केवळ निर्हुतुक म्हणता छे हो असं कुठं झालंय का ठीक आहे आम्हाला सांगायचं नसेल तर सांगू नका आणि काय काखेत ग्रंथ कसला आहे मग गीता भासाबरोबर तुमच्याजवळ बावन बिरांचं महात्मा का नाही त्यांच्या प्रश्नांना काही अंतच नव्हता एवढ्या दिवसांच्या सवयीनं माझी उत्तरं ठरून गेली होती तीच आलटून पालटून दिली पण या प्रश्नमंथनातून एक गोष्ट हाती लागली इथं पलीकडं जवळच म्हणे गोमतेश्वराचं ठाणं आहे तिथं कुणी एक महात्मा राहतो पोचलेले पुरुष आहेत मी जरा झपाझप पावलं उचलली तर संध्याकाळपर्यंत ते पोहोचू शकेन संत दर्शनाचा आला हो काही स्वस्त राहू देईना तडाकून पाय उचलून वाव दोन वाव सूर्य घेऊन एका खेड्यात पोचलो नर्मदा तीरावरचं एक छोटंसं देऊळ तिथं चार पाच चा भल्या माणसांनी सप्त पदार्थांची महासाधना चालवली होती एक जण बदाम बी सोलत होता एक जण काकडीच्या बिया एक हात हातबीत सावरून ओट्याच्या दगडावर छोट्याशा वरवंड्यांना वल्ली वाटत होता मला पाहता क्षणी त्यांनी आनंदून हरखून साथ घातली नर्मदे हरे बाबाजी भलय पधारो मी जाऊन म्हटलं हर हर नर्मदे गोमतेश्वर किती लांब हे इथं हाकेवर या थोडा प्रसाद घेऊन जा माफ करा मी घेत नाही गट्टुलांना वरवंटात थांबवला बदामबी अर्धी सोललेली तशीच राहिली तीच गत काकडीच्या बियांची केवढं आश्चर्य आहे बैरागी झाला आणि भांग घेत नाही चौघांनी एकदमच उपदेशच सुरू केला महादेवाची प्रिय वस्तू प्रकृतीला फार चांगली या देशाचा लोकाचार सगळे स्तर घेतात इत्यादी 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 मी त्या सदुपदेशाचा अव्हेर करून निघालो हे पाहून गट्टूलाल गरजला अरे वा हा गोसावडा तर आमचा नाक कापून चालला जा कोणी धरून आणा घशात ओतूयात त्याच्या सगळे गदागदा हसले उठला मात्र कुणीही नाही <laughs> मी तडक वाट्यानं पुढे निघालो मनात म्हटलं आज झिंगून पडण्याचा योग होता पण का टळला ते हरीच जाणे झिंगणं हा एक शब्द काही बरोबर नाही आहे पण एवढी गोष्ट खरी की ती एक नशा आहे पुढे एकदा अनिश्चन त्या नशेत एक रात्र घालवावी लागली होती ज्या मित्रांनी थंडाईचं नाव सांगून भांग पाजली होती त्यांनीच ब्रह्मसूत्रावर प्रवचन ठेवलं होतं माझं <laughs> प्रवचनात काय काय बोललो ते काय आज स्मरत नाही आहे पण मला वाटतं की माता सरस्वती त्या दिवशी माझ्या एकटेच्याच वाणीचा आश्रय करून राहिली असावी दुसऱ्या दिवशी माझे मित्र हसून गडाबडा लोळत माझ्या रात्रीच्या प्रवचनाची स्तुती करत होते हे एवढं मात्र खरं दीड दोन मैल गेलो असं नसेन आणि अंधारून आलं वाट्यात एक गुराखी भेटला त्याला विचारलं का भैया गोमतेश्वर किती लांब आहे इथून काड्याची पेटी आहे का नाही पण गोमतेश्वर किती लांब आहे मी रोज इकडे जात असतो या नानात वानरं फार आहेत आम्ही चौघं आहोत इत्यादी इत्यादी अरे नमा फार बाहेरा दिसतो आहे <laughs> याची समजूत घालत बसलो जर उगीच उशीर व्हायचा मी आपली वाट सुधारली इथून जंगल सुरू झालं जंगल म्हणजे फार मोठं नभे बेटाची झाडं करंजीची मधूनच आंब्याची आणि इतर अनाम झाडा झाडोरा पण ते दाट होतं संध्याकाळी तर अधिकच दाट वाटत होतं इतक्यात माझ्या जवळच्या एका झाडीत रातकिडा बोलला जणू तो संकेतच होता त्याचा ऐकताच बाकी सगळ्या रातकिड्यांनी आपली वाद्य सुरू केली ती घासून पुसून तयारच ठेवली होती त्यांनी सगळे खुण्याची वाट पाहत होते ती होताच एका स्वरात अद्भुत गायन सुरू झालं आश्चर्य तर आहे पण ते खरं आहे रातकिड्याच्या आवाजालाही एक स्वर आहे स्वर कोणताही रातकिडा स्वर सोडून गायलेला मी कधीही ऐकलेला नाही एवढ्यात आणखी एक आवाज उमटला कोल्ह्याचा अगोदर लांब किंकाळी माखूड आखूड 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 हेही तार स्वर एका कोल्ह्यानं फुंकलेली ती तुतारी ऐकतात आणखी चार सहा कोल्ह्यांनी आपल्या आवाज त्यात मिसळून दिले जरा माग पुढं पण स्वर मात्र तोच एक चक्रवाकी होती बसलेली पुण्या उमराच्या पोकळ झाडावर दिवसभर बेटी नरमादी एकत्र असतात हिंडतात फिरतात खातात पितात पण हे सगळं एकत्र एक होतं पण संध्याकाळ झाली रे झाली की चक्रवाक तिला गुंगारा देऊन पैल तीरावरती जातो आणि मग रात्रभर चक्रवाकी त्याला दिनवाड्या स्वरात हाका मारते तर त्या चक्रवाकीचं आलापण सुरू झालं बहुताली जरा माणसांचा आसरा असता तर मी या संगीताचा या वृंदवादनाचा आनंद मनसोक्त लुटू शकलो असतो पण आज या बंबाल रानात काही ते फारसं गोड लागलं नाही बाकी सगळ्या देशांनी तर काळोखी पोतून घेतलीच होती पण पश्चिमही त्यांचंच अनुकरण करणार असं दिसायला लागलं माणसांचा कुठंच वास नाही वाटायला ला लागलं की हे काही बरं नाही उगीच कोणीतरी काहीतरी सांगितलं आणि मी निघालो त्या प्रलोभनामागे धावत याऐवजी पलीकडल्या खेड्यातच राहिलो असतो तर कदाचित महादेव पशुपतीचा प्रसाद ग्रहण करायला मिळाला असता आपण <laughs> काही त्याची इच्छा केली नव्हती कोणाजवळ तोंडही वेंगाडलं नव्हतं ते सज्जन आपणहून आग्रह करत होते तेव्हा कदाचित त्यांनी बळवळं पाजलीही असती काय बिघडलं असतं भांग म्हणजे काही दारू नव्हे ना <laughs> अगदी खरं बोलायचं तर माझ्या मनात त्या भांगेविषयी सुप्त आसक्ती कुठेतरी दडी मारून बसली होती हे निश्चित कधी कसलं व्यसन केलेलं नाही पण पुसट अजाणता का होईना भांगेविषयी माझ्या अंतरात कुतूहल होत एक बराच उंच चढ चड़ चढत होतो पण मन किंचित हताश झालेलं होतं निराश झालं होतं नाही नाही ते सुचू लागलं होतं कधी नव्हे ती भयाची छाया डोकावू लागली होती खेडं सोडून चांगली तीन चार मैल पायचाल करून आलो होतो तेव्हा आता तिकडं ते परतायचंही काही खरं राहिलं नव्हतं झाडी अधिकाधिक दाट होत चालली होती एकाला एक खेटून बसलेली झाडं काही उंच सरळ वर उंचवलेल्या फांद्याची काही उगीतच इकडे तिकडे फेकलेल्या फांद्यांची ठेंगणी काही झुडपं सगळी एकत्र एक कालवली होती त्यांच्या तळवटी अंधार साकळत होता की तळातून उमळून वर येत होता कोणाच ठेव कुठं कुठं तो दाट गडत होता कुठं पातळ पण भीतीची मात्रा वाढवायच्या कामी दोघही सारखेच असं वाटत होतं की या झाडांच्या कोंदाटीतून काहीतरी अद्भुत बाहेर येणार आहे अद्भुत आणि भयानक ते एकदम बाक दिशी बाहेर उडी मारील पण येईल कशाला आलंच होत प्रत्येक झुडूप माझ्या मनात निरनिराळे आकार धरित होते तो एक पुढं आलेला हात केवढा तरी मोठ ते कुणीतरी मान उंचावून माझ्याकडे वाकून पाहतंय बाप रे तो जख जख्ख वाकलेला म्हातारा हाती हाती काठी घेऊन माझ्या दिशेनं बाहेर पाऊल टाकतोय छे फार ठाव सुकला मन कोसळून खाली पडलं संध्याकाळच्या गारव्याला ही दाद न देता शरीरातून दरदर खामाच्या धारा व्हायला लागल्या पण गंमत कशी असते हिरवी मनाचा आणि शरीराचा केवढा घनिष्ठ संबंध आहे तरी या पाळीला मात्र दोघात काहीही सामंजस्य राहिलेलं नाही एवढ्या दिवसांचं पायाला लागलेलं वळण नेमकं त्याचप्रमाणे पाय वागले चालण्याची क्रिया सुरूच राहिली एखाद्या यंत्राप्रमाणे त्याच्या सज्जनांच्या आग्रहाचं बोट धरून डोकावत होतं